मी आज तुम्हाला ना बटाट्याचा एक वेगळा प्रकार दाखवणार आहे, कारण पूर्वी म्हणजे तुम्हाला मागच्याला मी सांगितलं 40 वर्षापूर्वी बटाटे हे एक चांगलं मोठं होणे आले ना की बटाट्याची भाजी आणि डाळ ही फार म्हणजे एक चांगला पाहुणचार होता। मग तशाच प्रकारची मी बटाट्याची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे, पण मी ही भाजी आता गॅसवर आणि टोपात करणार आहे। पूर्वी करायचे ही बटाट्याची भाजी सरकुलावर आणि चुलीवर करत होते, तर ह्याच्यासाठी मी एक मध्यम आकाराचा बघा बटाटा असा चिरून घेतला आहे, तुकडे केलं, एकच बटाटा घेतला आहे हा। आणि हे विशेष म्हणजे याची साल नाही काढायची, साल नाही, पूर्वी साल नाही काढायची, तशीच साल ठेवायची। आणि आता हे धुवून दोन वेळा ठेवलं आहे, आता हे धुवून नंतर घालायचं, का त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये पिष्टमय पदार्थ जास्त असतात हो की नाही, ते शरीराला आपल्या घातक आणि म्हणून आपण बटाटा खात नाही। पण पूर्वी लोक ही बटाट्याची भाजी खूप आवडीने खात होती। आता ह्या फोडणीसाठी मी घातलं एक छोटा कांदा घेतला चिरून, ही कढीपत्त्याची 4-5 पानं, पूर्वी काय कढीपत्ता नव्हता कारण मी खाल्लेली आहे भाजी ही, माझी आजी होती ना म्हणजे माझा जन्म 61 त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 71 पासून मी जवळजवळ 81 पर्यंत आमच्याकडे कोणी पाहुणा आला तर त्याचा पाहुणचार हा ह्या पद्धतीने बटाट्याची भाजी आणि गोडी डाळ तिखट बटाट्याची भाजी। आता त्याचं वाटप कसं करायचं, तर एक छोटा कांदा घ्यायचा एवढूसा मध्यमकाचा, तो चुलीत टाकायचा आणि एवढंसं छोटीशी ह्याची सुक्या खोबऱ्याचा तुकडा तो चुलीत टाकायचा आणि तो पाट्यावर घेऊन झेजा येतो आणि त्याचं वाटप करायचं। तर मी हे वाटप करून ठेवलं आहे बघा, हे मालवणी पद्धतीचं वाटप, हे मी एवढंच घालणार आहे वाटप, कारण आम्हाला दोन माणसांपुरती मी आता भाजी करणार आहे हां। तर हे वाटप मी कसं कांदा खोबरं आणि सुकं खोबरं भाजून मी वाटत, असा मी व्हिडिओ दाखवला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देईन मी, तो व्हिडिओ बघा तुम्ही। आणि हा मालवणी मसाला ह्या वर्षी आता साठवणीचा केलेला ना तो मालवणी मसाला। तर मी इथे बघा गॅसवरती हा टोप मी तापत ठेवलं आहे, आता तेल घालते, तेल पण त्यापूर्वी थोडंच घालायचे, आता आपण घालतो आहे कांदा जरा भाजायला पाहिजे म्हणून, पण पूर्वीच्या खरोखर तेल नव्हतं, खोबरं कांदा पण अगदी प्रमाणातच घालायची लोक, कारण एवढी काय परिस्थिती नव्हती तेव्हा समजते ना। आता काय सगळे तुम्हाला सांगते मी नेहमी की शेतकरीसुद्धा मनुष्य चांगल्या प्रकारचं भाज्या, आज मंगळवारचा बाजार असतो त्या भाज्या घेऊन जाऊन त्या भाज्या ज्या आपण विकत आणतो कोबी फ्लॉवर बटाटा म्हणजे हे मटार ते सगळ्या भाज्या नेऊन ते खातात। तर पूर्वी असं काय नव्हतं, तर तेव्हाच्या भाजी चव मी आणण्याचा प्रयत्न करते, बघूया। आता तेल तापलं आहे, बाकी काही फुडलेला हा कांदा घालायचा आणि कढीपत्त्याची पानं चांगला असा भाजून घ्यायचा कांदा। हे तेल सुद्धा जास्तच झालं आहे, पूर्वी माझी आजी अगदी चमचाभर तेल घातलं ना घातलं ते सरकूल तापण्यापुरतं असं घालायची, पण त्याला काय चव असायची ना त्या भाजीला, फार वेगळीच चव असायची। तर हे बघा हा कांदा भाजला की मग याच्यामध्ये हा आपला मालवणी मसाला जो आहे केलेला, तो मालवणी मसाला चवीनुसार आपल्या, मी ते अर्धा चमचा कारण एकच बटाटी आहे आणि मी थोडंच घेणार आहे म्हणून हा चवीपुरता अर्धा चमचा मी मालवणी मसाला घालते, त्याच्यामध्ये सगळं हळद बिळद सगळं घातलेलंच आहे, त्यामुळे आता हळद बिळद काय भानग्याच्या घालण्याच्या भानगड पडणार नाही आहे। आणि मी आता ही बटाटे आहे ना चांगली धुवून घेऊन फोडणीला टाकते, पाणी बघा स्वच्छ आलं आहे। आता हे काय वाफेर वगैरे शिजवायचं नाही आपल्याला, हे असं शिजवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये पाणी घालते, बटाटी शिजण्या इतपत पाणी घालायचं, आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि बटाटीची थोडीशी मी अधिक म्हणजे निम्मे शिजून घेणार आहे, नंतर वाटप घालायचं हां चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे, आणि वर झाकण ठेवून मी भाजी शिजून घेणार आहे। बघा आता 5 मिनटं आपण वाट बघूया ही भाजी शिजेपर्यंत, नंतर तुम्हाला मी वाटप भाजी 5 मिनटांनी तुम्हाला टोप उघडून दाखवते। आता मी गॅस फुल ठेवला आहे, छोटा बर्नर पेटवला आहे आणि तो फुल ठेवला आहे, बघूया आता 5 मिनटं झाली आहेत, हे बघा चांगला उकळत आहे आणि बघ बटाटी पण चांगली जराशी शिजली आहे, हे बघा। आता मी ह्याच्यामध्ये वाटप घालते, तुम्हाला सांगते एवढं, हे बघा एवढंच 1 चमचा वाटप घालणार आहे मी, कारण जास्त नाही करणार आहे भाजी। आता वाटप शिजायला आणखी आपण 2-3 मिनटं देऊया की वाटप शिजेल आणि आपली भाजी तयार होईल, बघा ह्या पद्धतीने अशीच करायची। आता पाहिजे अशा पातळ हवी असेल ना तर आपल्याला थोडीशी पातळ तर पातळ तर अशीच भाजी करायची ते, आणि ती साईडला घालायची, भातावर डाळ घालायची, अशा प्रकारे जेवणाचं ताट पण ही वेगळी पद्धत होती आणि त्यात खूप गोडवा होता आणि सगळ्यांना ते आवडायचं अशा प्रकारचं जेवण। बघा बटाटा शिजली आहे, आता मी 3 मिनटं देते वाटप शिजायला, बघा चांगला उकळ आलाच आहे, तर झाकण ठेवते वरती।
हे बघा ती 2-3 मिनिटं झाली आहे, हे बघा भाजी शिजली आपली, थोडी घट्टसरपण घट्ट झाली आहे, हो बटाटे चांगली शिजली आहे. आता मी गॅस बंद करते. आत्ताच्या पद्धतीमध्ये तुम्हाला जर हवी असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली की आणखीन चव येते, म्हणून मी आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. पूर्वी हे असं काय नव्हतं, कोथिंबीर कडीपत्तासुद्धा घालायचं नाही, कांद्यावर नुसतं फोडणी देऊन ती भाजी करायची. तर पाहुणा त्यापूर्वीच्या 40 वर्षापूर्वी पाहुणे आले की पाहुण्यांसाठी ही खास बटाट्याची वाटपाची भाजी. तर मित्रांनो, झणझणीत अशी कोकणात केली जाणारी बटाट्याची वाटप घालून केलेली भाजी ही तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या भाजीबरोबरच्या तुमच्या काही आठवणी असतील त्याही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.